परतीच्या पावसानं जनस्तर वाढला असल्यामुळं शेतात आता पाण्याचा पाजर फुटत आहे शेतकऱ्यांच्या संकटात आणखी वाढ होत आहे यवतमाळ जिल्ह्यातील ही घटना आहे परतीच्या पावसानं शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राख रांगोळी झाली आहे तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आता महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांना नवीनच प्रश्न भेडसावून राहिलाय पावसानं जमिनीतील जलस्तर इतका वाढलाय की शेतातून पाण्याचा पाजर फुटला आहे काहींच्या शेतात चिखल सुखण्याचं नावच घेत नाहीये यामुळे शेतकऱ्यांचे संकट अधिकच वाढले गेल्या साठ वर्षात अशी परिस्थिती न बघितल्याचं इथले वृद्ध शेतकरी सांगत आहेत महागावचे शेतकरी मनीष जाधव हो यांच्या शेतातील सऱ्यांमधून पाणी वाहू लागले साचलेल्या पाण्यातून वाट काढीत कापसाची वेचणी सुरू आहे साचलेल्या पाण्यामुळे कापसाची प्रत कमालीची घसरलेली आहे यामुळे मनीषांचं संपूर्ण आर्थिक गणित कोलमडून गेलं शिवाय जमिनीत वाढलेल्या जलस्तराचा शेतीवर दूरगामी परिणाम होणार आहे साचलेल्या पाण्यामुळे रब्बीचं पीक हंगामाच्या सुरुवातीला न पेरता उशिरा पेरावं लागणार यामुळे पिकांचा कालावधी वाढल्यानं रब्बीचंही पीक आता हातून जाणार हे नक्की झालं या भागात सारखे अनेक शेतकरी आहेत या सर्व शेतकऱ्यांना सरकारनं मदतीचा हात देणं अत्यंत गरजेचं आहे नाहीतर मनीष मनीषसारखे अनेक शेतकरी देशोधडीस लागतील